हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण डिफरेंशिएशनला सुरुवात करणार आहोत. डिफरेंशिएशनच्या सुरुवातीला आपण लॉगॅरिथमिक फॉर्म्युले आणि इंडायसेस फॉर्म्युले हे घेणार आहोत. त्यानंतर आपण ॲक्च्युअल डिफरेंशिएशनकडे जाणार आहोत. तर सुरुवातीला आपण लिहूया लॉगॅरिथमिक फॉर्म्युले. फॉर्म्युले बघा, लॉगॅरिथमिक फॉर्म्युल्यांमध्ये फर्स्ट फॉर्म्युला लक्षात घ्या, खूप कामाचे आहेत हे फॉर्म्युले. इलेवन्थमध्ये ॲक्च्युअल झालेही असतील, परंतु फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये यांची गरज पडते आणि डिफरेंशिएशन इंटिग्रेशनमध्ये सुद्धा यांची गरज पडणारच आहे. लॉग ए इंटू बी म्हणजे दोन टर्म आहे आणि त्या दोन टर्ममध्ये प्रॉडक्टचं रिलेशन आहे आणि लॉगला नेहमी या ठिकाणी बेस असतो. बेस दिला नसेल तरी चालते. आता आपल्याला बेस डिफरेंशिएशनमध्ये बेस हा ई असतो जनरली, लॉग देत नाहीत आणि दिलेला नसेल तर तो ई अजून करायचा असतो. आणि लक्षात, लॉग ए इंटू बी तर हा लॉगॅरिथममधला फॉर्म्युला लक्षात ठेवा. लॉग ए प्लस लॉग बी, थोडक्यात ज्या दोन टर्म दिलेल्या आहे प्रॉडक्टच्या फॉर्ममध्ये त्या सेपरेट करायच्या. लॉग घेऊन लॉगसुद्धा सेपरेट येणार आहे आणि मध्ये कोणतं साईन येणार आहे, ॲडिशनचं. दुसरा रूल आहे लॉग ए अपॉन बी, बेस कोणताही असो या ठिकाणी लॉगच्या रूलमध्ये लॉग ए मायनस लॉग बी जेव्हा डिव्हिजनचा फॉर्म असेल तेव्हा सबट्रॅक्शन करायचं असते. थर्ड फॉर्म्युला लक्षात घ्या, लॉग ए आहे टू द पॉवर बी इक्वल टू बी हा पुढे येतो ॲज अ कोएफिशिएंट आणि पुढे राहतं आपल्याकडे लॉग ए. फोर्थ फॉर्म्युला ए रेज टू पॉवर लॉग एक्स टू द बेस अगेन ए, हा फॉर्म्युला फार क्वचित कामात येतो त्यामुळे मुलं बऱ्यापैकी विसरतात. ॲन्सर आहे एक्स. पुढे आहे, समजा मी इथे लिहिलं लॉग ए आणि टू द बेस बी आहे. आता मला बेस बी नको आहे, ई पाहिजे आहे, कोणता तरी पाहिजे आहे, तर मला चेंज ऑफ बेस इथे अप्लाय करावं लागणार आहे. इथे लिहितो मी लॉग ए अपॉन लॉग बी, बरोबर. त्याच्यानंतर आहे पाच सिक्स, लॉग ऑफ एनी नंबर टू द सेम बेस असेल. आता या ठिकाणी लॉग ऑफ ए टू द बेस ए तर ॲन्सर वन असते. किती असते? वन, लक्षात ठेवा. नेक्स्ट लॉग वन ऑलवेज किती कन्सिडर करायचं आहे तुम्ही लोकांनी? झिरो. तर ह्या टोटल सेव्हन फॉर्म्युलेज आहे, यांची आपल्याला गरज पडणार आहे डिफरेंशिएशनमध्ये. राईट डाऊन. नेक्स्ट फॉर्म्युले आपण घेणार आहोत इंडायसेस फॉर्म्युले. इंडायसेस फॉर्म्युले फर्स्ट फॉर्म्युला लक्षात घ्या, ए रेस टू पॉवर एम इंटू ए रेस टू पॉवर एन असेल तर ए रेस टू पॉवर एम प्लस एन. थोडक्यात बेस सेम असेल तर पॉवरची काय करायची आहे? ॲडिशन, लक्षात घ्या. सेकंड आहे, ए रेस टू पॉवर एम आहे आणि त्याचंही पॉवर एन आहे. ऑर मी असं लिहू शकतो ए रेस टू पॉवर एम एन, रिव्हर्स करतो यांना फक्त इंटरचेंज एम, काही फरक पडत नाही. शेवटी पॉवरचा काय करतात? प्रॉडक्टच करतात. आलं लक्षात? म्हणजे ए रेस टू पॉवर एम रेस टू पॉवर एन किंवा ए रेस टू पॉवर एन रेस टू पॉवर एम, शेवटी काय झालं तिथे? प्रॉडक्ट झालं आहे. थर्ड फॉर्म्युला लक्षात घ्या, ए रेस टू पॉवर जर मायनस एम असेल, निगेटिव्ह पॉवर असेल, तर वन अपॉन ए रेस टू पॉवर काय करायचं आहे? प्लस एम. फोर्थ फॉर्म्युला, काही फॉर्म्युले लक्षात घ्यायचे आहे तुम्हाला. समजा रूटमध्ये एखादा नंबर दिलेला असेल, हा रूटचा सिम्बॉल मला हा जो हा सरचा सिम्बॉल जो असेल तो जर काढायचा असेल तर इंडेक्सच्या फॉर्ममध्ये मी वन अपॉन टू लिहू शकतो. आणि इथे क्यूब रूट असेल तर क्यूब रूट ऑफ ए, इट कॅन बी राईट हिअर ए रेस टू पॉवर वन बाय थ्री. आणि लक्षात, अजून क्यूब रूट ऑफ ए स्क्वेअर आहे समजा, तर काय करायचं? ए रेस टू पॉवर आधी हा जो एचा पॉवर आहे तो घ्यायचा आणि त्याला बेसमध्ये हा रूट घ्यायचा. लक्षात आलं आहे? मग या ठिकाणी मी समजा ए लिहितो, या ठिकाणी बी लिहितो,
तर काय होणार आहे, ए रेस टू पावर किती येणार आहे, आधी बी आणि त्याला बाय किती आहे इथं ए. त्याच्यानंतर एनी नंबर, कोणताही नंबर असो त्याचा पावर जर झिरो असेल तर ॲन्सर किती असतं, नेहमी वन असते. तर दीज आर ऑल इंडायसेस फार्मुले. हे फार्मुलेसुद्धा तुम्हाला खूप महत्त्वाचे आहे, डिफरन्शिएशन असो का इंटिग्रेशन असो किंवा अजून बाकीचे काही फिजिक्सचे काही न्युमेरिकल असतील, केमिस्ट्रीचे असतील, तर त्यामध्ये सगळे सर्वच ठिकाणी हे कामाचे आहेत. राईट डाऊन हां, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया, रूल्स ऑफ डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनचे काही रूल आहेत, त्यातला फर्स्ट आहे प्रॉडक्ट रूल आहे आणि सेकंड आहे क्वोशन रूल, त्यानंतर कंपोजिट फंक्शन पण आहे, ते बघूया आपण. बघा, नंबर वन आहे, समजा वाय इक्वल टू समथिंग यू आणि व्ही या दोन फंक्शनचा प्रॉडक्ट दिलेला असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह, याला म्हणतात प्रॉडक्ट रूल. डी वाय बाय डी एक्स, म्हणजे जनरली आपण डेरिव्हेटिव्ह कोणत्याही फंक्शनचं विथ रिस्पेक्ट टू एक्स काढत असतो. तसं विचारलेलं असतं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे का विथ रिस्पेक्ट टू एनी अदर फंक्शन आहे, पण जनरली विथ रिस्पेक्ट टू एक्सच डेरिव्हेटिव्ह काढायला सांगतात. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, प्रॉडक्ट रूल असेल तर यू फर्स्ट टर्म ॲज इट इज सेकंड टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता प्लस करायचा आहे आणि वाईस वर्सा करायचा, म्हणजे थोडक्यात रिव्हर्स करायचं आहे, व्ही इन टू डी डी एक्स ऑफ यू. लक्षात, तर दिस इज कॉल्ड अ प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल नंतर आहे आपल्याला सेकंड रूल मिळतो आहे आपल्याला प्रॉडक्ट क्वेश्चन रूल, वाय इक्वल टू यू अपॉन व्ही. या ठिकाणी दोन फंक्शन डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये दिलेले आहेत, मग याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं आहे, त्याचा रूल काय आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, आता डिनॉमिनेटर घ्यायचा आणि त्याला मल्टिप्लाय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ न्युमरेटर, परत त्याला रिव्हर्स करायचं आहे, पण इथे साईन घ्यायचं आहे मायनस यू, त्याला मल्टिप्लाय करायचं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, म्हणजे थोडक्यात डिनॉमिनेटर, आणि त्याला अपॉनमध्ये घ्यायचं आहे जो डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर, नुसता स्क्वेअर करायचा आहे, डेरिव्हेटिव्ह नाही. तर हा एक क्वेश्चन रूल आहे. अजून तिसरा आपण घेऊया, समजा वाय इक्वल टू दोन टर्म आहे, दोन फंक्शन आहेत, एक तर प्लस असतील किंवा मायनस असतील, तर याचा डेरिव्हेटिव्ह सिम्पल आहे, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू या डी यू बाय डी एक्स लिहायचा, म्हणजे थोडक्यात यूचं डेरिव्हेटिव्ह, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस, आणि पुढे लिहायचं आहे डी व्ही बाय डी एक्स. हा एक रूल लक्षात ठेवायचा आहे. आणि मग येतो चेन रूल आहे, त्यासाठी थर्ड व्हेरिएबल आपल्याला यूज करावं लागतं. समजा वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, मग व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह होणार आहे डी वाय बाय डी यू इन टू डी यू बाय डी एक्स, असं आहे. म्हणजे थोडक्यात असं लिहू शकतो आपण, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, देन व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग काय येणार आहे डी वाय बाय डी एक्स, हेच आपल्याला काढायचं आहे. मग वाय तर विथ रिस्पेक्ट टू कोणाचं फंक्शन आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ यू, म्हणजे इथे लिहिणार आहे मी डी वाय बाय डी यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स आणि लिहिणार आहे डी यू बाय डी एक्स. हा याला कंपोजिट फंक्शन किंवा चेन रूल म्हणतात. हा एक रूल आहे लक्षात. तर तुर्त आपल्याला ह्या तीन रूलची आवश्यकता आहे, नंतर नवीन जसजसे टॉपिक येतील तर 12th स्टँडर्डला तर फर्स्ट टॉपिकच आपल्याला कंपोजिट फंक्शन किंवा चेन रूलचाच आहे. याच रूलवर डिपेंडेड आपल्याला एक्सरसाइज येणार आहे 1.1. तर हे रूल तुम्ही लिहून घ्या. आता नेक्स्ट बघणार आहोत आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ, म्हणजे थोडक्यात फॉर्म्युलेच आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन, नंबर वन डी डी एक्स ऑफ, म्हणजे थोडक्यात ह्या डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल आहे. जर एखादं कॉन्स्टंट फंक्शन असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह किती असते, झिरो. लक्षात घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्सच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट नंबर विथ रिस्पेक्ट टू एक्स किती आहे,
जीरो। याचा एक्जाम्पल आपण इथे लिहू शकतो डी डी एक्स ऑफ के, के इज एनी कॉन्स्टंट नंबर, आंसर किती आला तुमचा जीरो। सेकंड डी डी एक्स ऑफ, मी एक्स लिहितो इथं, काय लिहितो एक्स, डेरिवेटिव ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स। बघा ज्याचं डेरिवेटिव काढायचं आहे त्याचाच विथ रिस्पेक्ट टू असेल तर आन्सर नेहमी किती असते वन, लक्षात घ्या। एक्झाम्पल आता एक्स टू द पॉवर बेस एक्स आहे तर वन आहे, किंवा याचं असं लिहू शकतो डी 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 के ऑफ के, बघा डेरिवेटिव ऑफ के विथ रिस्पेक्ट टू के, विथ रिस्पेक्ट टू सेम असेल तर आन्सर किती असणार आहे तुमचं वन, हे लक्षात घ्या। थर्ड आहे, आता मी काय करतो डी डी एक्स ऑफ, आता एक्स आहे ना तर त्याला के एक्स लिहितो आहे, के इज एनी कॉन्स्टंट नंबर दॅट इज द कोएफिशिएंट ऑफ एक्स, अशा वेळेस याचं डेरिवेटिव के येतं, किती येते के, म्हणजे एक्झाम्पल आहे डी डी एक्स ऑफ, मी जर इथं फोर एक्स लिहिलं तर डायरेक्ट आन्सर किती येणार आहे फोर, कसं येणार आहे बघा फोर हा कोएफिशिएंट कॉन्स्टंट आहे डीच्या बाहेर काढायचा, डीच्या बाहेर काढल्यानंतर शिल्लक काय राहणार आहे बोला, डीच्या आतमध्ये कोणाचं डेरिवेटिव शिल्लक राहिलं आहे आपल्याला काढायचं एक्सचं, एक्सचं विथ रिस्पेक्ट टू एक्स किती येणार आहे वन, फोर इंटू वन किती फोर। आता याच्यापुढे असं न करता डायरेक्ट तुम्ही फोर लिहिलं तरी चालेल। फोर्थ फॉर्म्युला आहे के एक्स झालं आहे, आता मी एक डी डी एक्स ऑफ, अजून एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे खूप इम्पॉर्टंट आहे, एक्स रेस टू पॉवर एन, हे जे फंक्शन आहे एक्स नावाचं त्याचा होल पॉवर एन आहे, याच्यामध्ये बदल काय होतो लक्षात घ्या, एन पुढे आला एक्सची पॉवर एकने कमी झाली, थोडक्यात एन एक्स रेस टू एन मायनस वन हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला लक्षात घ्या तुम्ही लोकांनी। मी या ठिकाणचे एक्झाम्पल आता हे रफ करतो आहे, हां फॉर्म्युला लक्षात आला असेल। इथे एक्झाम्पल याचं काय घेऊ शकतो आपण बघा, समजा एक्स रेस टू पॉवर सेवन आहे तर काय करणार सेवन एक्स रेस टू पॉवर सेवन मायनस वन, म्हणजे थोडक्यात पॉवर पुढे घेतली आणि पॉवर एकने कमी केली, लक्षात आलं आहे सिम्पल आहे लक्षात सहज येईल। नेक्स्ट फॉर्म्युला लक्षात घ्या, आता हा एक्स रेस टू एन आहे पण तोच जर डेरिवेटिव मी या पद्धतीने लिहिला वन अपॉन एक्स लिहितो आधी जाऊ द्या वन अपॉन एक्स, याचं डेरिवेटिव येते मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात या जो डिनॉमिनेटर आहे डिनॉमिनेटरला पॉवर किती येतं वन, ती पॉवर वर लिहायची, मायनस साईन तर लिहायचंच आहे आणि डिनॉमिनेटरला ही जी पॉवर आहे त्याच्यामध्ये वन ॲड करायचा। आता मी याच्या पुढचं याच्याच पुढचं फंक्शन कसं घेतो लक्षात घ्या, फिफ्थ झाला आहे सिक्स नंबर या टाईपने डी डी एक्स ऑफ, आता वन अपॉन एक्स रेस टू एन लिहितो, बघा लक्षात घ्या इथे वन होता इथे एन आहे, मग काय करणार मी आता सांगितलं होतं मायनस साईन घ्यायचं आहे, ही जी पॉवर आहे ती वर लिहायची आणि ही पॉवर डिनॉमिनेटरची वनने इन्क्रीज करायची, लक्षात इथे इन्क्रीज केली बघा वन होता टू झाला आहे, एन होता एन प्लस वन झाला, ही ओरिजिनल पॉवर वर लिहायची। एक्झाम्पल लिहू शकतो आपण वन अपॉन एक्स रेस टू पॉवर थ्री, याचं डेरिवेटिव काय येणार आहे थ्री, मायनस साईन घ्यायचं थ्री वरती लिहिला परत एक्स रेस टू पॉवर किती येणार आहे फोर, पक्कं लक्षात ठेवा हे, दिस इज द एक्झाम्पल ऑफ सच टाईप ऑफ फॉर्म्युला। सहा झाला आहे, सातवा फॉर्म्युला रूट एक्स घेऊ आपण, रूट एक्सचं डेरिवेटिव डी डी एक्स ऑफ रूट एक्स, रूट एक्सचं डेरिवेटिव सिंपल आहे वन अपॉन टू रूट एक्स, वन अपॉन टू रूट एक्स, लक्षात ठेवा रूट एक्सचं डेरिवेटिव किती आहे वन अपॉन टू रूट एक्स। नेक्स्ट फॉर्म्युला ई डी डी एक्स ऑफ, आता एक्सपोनेन्शियलमध्ये जाणार होतो ई रेस टू एक्स, बघा क्वेश्चनमध्ये जेव्हा ई असतो तेव्हाच हा फॉर्म्युला वापरायचा अदरवाईज नॉट, मग ई रेस टू एक्सचं डेरिवेटिव ई रेस टू एक्सच लक्षात ठेवा। एट नंबर डी डी एक्स ऑफ, आता ई इज रिप्लेस बाय सम कॉन्स्टंट नंबर ए, ए रेस टू पॉवर एक्स, बघा ईच्या जागेवर काय लिहिलं मी ए, ए कोणताही एक कॉन्स्टंट नंबर असेल तर आन्सर येते बघा आता थोडासा बदल होणार आहे ए रेस टू एक्स लॉग ए, ए रेस टू एक्स लॉग ए, ए रेस टू एक्स ए कोणताही एक कॉन्स्टंट नंबर, याचं एक्झाम्पल मी इथे लिहितो एक्झाम्पल फाय रेस टू पॉवर एक्स, डेरिवेटिव काय येणार याचं आहे तसंच, म्हणजे ए फाय रेस टू पॉवर एक्स लॉग फाय, लक्षात घ्या दिस इज द एक्झाम्पल ऑफ दिस फॉर्म्युला, कसा बदल होतो हे लक्षात घ्या। एट झालं आहे नाईन,
9 मध्ये आता लॉग मध्ये जाणार आहोत आपण. आधी आपण बघितले कॉन्स्टंट आहे x वाला व्हेरिएबल सिंपल x आहे. नंतर आपल्याला थोडासा एक्सपोनेंशियल मध्ये गेलो, रूट मध्ये गेलो, आता लॉगरिथम मध्ये जाणार आहोत. लॉग लॉग x बघा, जेव्हा लॉग x असेल डी डी एक्स ऑफ लिहू आपण, डी डी एक्स ऑफ लॉग x. जेव्हा फक्त लॉग x लिहितो तेव्हा बेस e असतो तिथे, काय असतो e. 1 अपॉन x हे त्याचा आंसर आहे, 1 अपॉन x त्याचा आंसर आहे. पण बऱ्याच वेळा काय करतात, लॉग एक्सला इथे बेस ई सोडून, म्हणजे इथे बेस दिलेला नसेल तर ई असतो, नाही तर दुसरा कोणता तरी बेस देतात. त्यावेळेस कसा बदल होतो लक्षात घ्या, डी डी एक्स ऑफ लॉग एक्स तर लिहितात पण इथे बेस पण देतात ए. मग अशा वेळेस काय करायचं आहे, तर हे 1 अपॉन x तर लिहूनच टाकायचं आहे तुम्हाला. 1 अपॉन x लिहिलं आहे का, आणि पुढे काय करायचं आहे, लॉग ए पण लिहून टाकायचं आहे. पुढे काय लिहिणार आहे, लॉग ए. जसं इथे लॉग ए मल्टिप्लाय होता, इथे लॉग ए डिनॉमिनेटरला करायचं आहे. म्हणजे डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स टू द बेस ए असेल तर 1 अपॉन काय लिहिणार आहे, एक्स लॉग ए. आणि केवळ लॉग एक्स असेल तर डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 अपॉन x. राईट डाऊन, मला हे रफ करायचं आहे. बघा लक्ष द्या, नेक्स्ट नंबरिंग बघा, फी 6 आहे, 7 आहे, हा 8 आहे, या ठिकाणी 9 येणार आहे, बरोबर का, या ठिकाणी 10, इथे किती येणार आहे, 11. 12 नंबर बघा, आता 12 पासून आपल्याला पुढे सगळे ट्रिग्नॉमेट्रिकल फॉर्मुले आहे. दीज आर ऑल सम स्टँडर्ड फंक्शनचे फॉर्मुले आहे, डेरिव्हेटिव्ज आहे. डी डी एक्स ऑफ साईन एक्स आहे, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह पक्क लक्षात ठेवा, कॉस एक्स. नेक्स्ट आहे डी डी एक्स ऑफ कॉस एक्स, कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे मायनस साईन एक्स. डी डी एक्स ऑफ टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स इज सेक्स स्क्वेअर एक्स. हे सगळे फॉर्मुले तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे जे स्टँडर्ड फॉर्मुले लर्न करावे लागतील. डी डी एक्स ऑफ साईन कॉस टॅन, आता यांचे रेसिप्रोकल घेऊया, कोसेक एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. नेक्स्ट आहे डी डी एक्स ऑफ कोसेक झाला, ह्याचं रेसिप्रोकल सेक एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स टॅन एक्स. आणि लास्ट आहे डी डी एक्स ऑफ टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह येणार मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. बघा हे सर्व स्टँडर्ड फॉर्म्युले आहे. स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणजेच काय रे, या ठिकाणचा जो फंक्शन आहे साईन, त्याचा जो व्हेरिएबल दिलेला ना, हा सिंगल एक्स आहे, प्रत्येक ठिकाणी सिंगल एक्स आहे. सिंगल एक्स असेल, एक्स रेस टू एन, रूटमध्ये एक्स, ई रेस टू पॉवर एक्स, ए रेस टू पॉवर, सिंगल एक्स आहे, सगळे सिंगल एक्सवाले व्हेरिएबल आहेत. जेव्हा सिंगल एक्सवाले व्हेरिएबल असेल तेव्हा हे बेसिक फॉर्म्युले स्टँडर्ड फॉर्म्युले यूज होतात, पण प्रत्येक वेळेस तसं होत नाही, प्रत्येक वेळेस थोडासा चेंज होतं. फॉर एक्झाम्पल, रूटमध्ये एक्स देणार नाही, त्याच्याऐवजी रूटमध्ये साईन एक्स देतील, काहीही देतील. म्हणजे आता बघा, एक्स आणि साईन एक्स हा फंक्शन वेगळा आला आहे, पण हा एक्समधलाच फंक्शन, पण बदल आहे. हा जेव्हा बेसिक एक्स असेल तेव्हा हा बदल होतो. जेव्हा एक्स सोडून दुसरा कोणतंही फंक्शन दिलेलं असेल तर कसा बदल होतो ते आपण कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हमध्ये बघणार आहोत. आता इरेस टू एक्स आहे, सिंगल एक्स आहे, पण प्रत्येक वेळेस इरेस टू एक्स हा एक्स नाही देणार, एक्समधलंच कुठलं तरी फंक्शन देतील. फॉर एक्झाम्पल, इरेस टू रूट एक्स देतील, किंवा इरेस टू एक्स स्क्वेअर देतील, इरेस टू पॉवर साईन एक्स देतील, काहीही देऊ शकतात एक्समधलंच फंक्शन. त्यावेळेस हा बेसिक फॉर्म्युला असाच येणार, पण थोडासा अजून पुढे बदल होणार आहे. मग याला आपण एफ एक्स म्हणणार आहोत. हे अदर दॅन एक्स असेल तर त्याला एक फंक्शन म्हणू आपण. आणि लक्षात, ए रेस टू एक्स आहे तर एक्सऐवजी दुसरं काहीही दिलेलं असेल तर बदल होणार आहे या फॉर्म्युल्यामध्ये थोडासा. आणि जो काही एक्स सोडून दुसरं काहीही फंक्शन दिलेलं असेल तर त्याला आपण एफ एक्स कन्सिडर करू, आणि मग त्या एफ एक्सचाच वापर करून आपण डेरिव्हेटिव्हचे परत फॉर्म्युले लिहिणार आहोत. त्यांना काय म्हणणार आहोत आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम कंपोजिट फंक्शन. कंपोजिट का, कारण आपल्याला त्या फंक्शन जो आहे अदर दॅन एक्स, इथं समजा साईन एक्स आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, इथं रूट एक्स आहे, यांचं पण डेरिव्हेटिव्ह आपल्याला करावं लागणार आहे, लिहावं लागणार आहे. तर राईट डाऊन, दीज आर ऑल बेसिक फॉर्म्युलेज.
नेक्स्ट घेऊया आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सम कंपोजिट स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. बघा लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन. मागचं जे स्टँडर्ड फंक्शन बघितलं होतं आपण, त्या फंक्शनमध्ये व्हेरिएबल एक्स होता. आता या ठिकाणी एक्स नाही आहे, दुसरं कोणतं तरी फंक्शन असेल. सुरुवात करूया फर्स्ट फॉर्म्युल्यापासून. लक्ष द्या, असं दिलेलं असेल डी डी एक्स ऑफ एफ एक्स, एक फंक्शन आहे आणि त्याचा होल पॉवर एन आहे. बघा मगाशी मागच्या फॉर्म्युल्यांमध्ये स्टँडर्ड फंक्शनमध्ये आपण एक्स रेस टू एन लिहिला होता. काय बदल केला होता इथे सांगा, एन पुढे घेतला, एक्स रेस टू एन मायनस लिहिला होता वन. हा एक्सच्या जागेवर आता कोणाला रिप्लेस केलं, आपण एका फंक्शनला रिप्लेस केलं, मग हा असाच बदल होणार आहे, अजून थोडासा बदल पुढे होणार. मग काय येणार आहे, एन जे फंक्शन आहे ते फंक्शन रेस टू पॉवर एन मायनस वन तर लिहायचंच, पण इंटू करायचं हे जे फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह इथं एफ डॅश एक्स, याच फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या. समजलं आहे? मग एक्झाम्पल बघूया आपण. आता इथं एक्झाम्पल इथेच लिहितो मी, साईन एक्स आहे आणि रेस टू पॉवर थ्री आहे. आता मला याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. एक्सच्या जागेवर आता इथे कोण आलं आहे, साईन एक्स, म्हणजे थोडक्यात हे फंक्शन आहे. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एन म्हणजे इथं थ्री आहे, फंक्शन म्हणजे साईन एक्स आहे, साईन एक्स रेस टू पॉवर एन मायनस वन म्हणजे इथे थ्री मायनस वन किती झालं टू, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट फंक्शन. आणि आता साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण स्टँडर्डमध्ये बघितलं आहे, साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आहे, कॉस एक्स. लक्षात घ्या, तर या टाईपमध्ये आपल्याला हे सॉल्व करावं लागणार. समजा इथे एक्झाम्पल अजून घेऊया आपण, लॉग एक्स घेतो रेस टू पॉवर इथं टू घेतो, काय येणार सांगा, हे झालं फंक्शन तुमचं, बरोबर का. मग काय येणार, टू आहे फंक्शन तसंच, रेस टू पॉवर टू मायनस वन म्हणजे किती वन, आणि परत या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स असते, लक्षात घ्या. नेक्स्ट नेक्स्ट फॉर्म्युला आपण बघूया. आपण एक्झाम्पल लक्षात आलं असेलच तुमच्या. सेकंड फॉर्म्युला आहे एफ एक्स झालं आहे, आता आपण एफ एक्स रेस टू एन आहे डी डी एक्स ऑफ वन अपॉन एफ एक्स घेतो. वन अपॉन काय घेतो आता इथं, एफ एक्स. बघा याच्याशी रिलेटेड फॉर्म्युला आपल्याकडे वन अपॉन एक्स होता, काय लिहिलं होतं आपण याचं डेरिव्हेटिव्ह, मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. इथे तसाच बदल होणार आहे, या ठिकाणी काय होणार आहे लक्षात घ्या, मायनस वन अपॉन जे एफ एक्स आहे त्याचा स्क्वेअर होईल. पण इथे आपण स्टॉप केला होता हा फॉर्म्युला, या ठिकाणी मात्र काय करावं लागणार आहे, या एफ एक्सचं इथे डेरिव्हेटिव्ह लिहिणार. याचा अर्थ येणारा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये इंटू करावं लागणार आहे त्या डेरिव्हेटिव्हला, त्या फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हला. एक्झाम्पल इथे काय घेऊ शकतो आपण, वन अपॉन टॅन एक्स, टॅन एक्सचं वन अपॉन टॅन एक्स. बघा इथे एफ एक्स कोणतंही फंक्शन असेल, लक्षात, मग इथे काय येणार आहे सांगा, मायनस वन अपॉन जो टॅन एक्स आहे त्याचा स्क्वेअर, म्हणजे इथे येणार आहे टॅन एक्सचा स्क्वेअर, ॲक्च्युली टॅन एक्सचा स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स लिहितो आपण तसं, इंटू आत्ता त्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. आता या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, सेक स्क्वेअर एक्स. आलं लक्षात? तर या टाईपने आपल्याला सॉल्व करायचं असतं हे. नेक्स्ट आहे एफ एक्स रेस टू एन झालं आहे, थर्ड फॉर्म्युला आहे. थर्ड फॉर्म्युला आपण काय घेणार आहोत, डी डी एक्स ऑफ, आता इथे एफ एक्स रेस टू वन होता, पण एन असेल तर काय होणार आहे, वन अपॉन हा एफ एक्स आहे, कोणतंही एक फंक्शन आहे आणि त्याची पॉवर जर एन असेल, याच्यामध्येच थोडासा बदल करायचा, मायनसचं साईन लिहायचं, हा एन वरती लिहून टाकायचा आहे, एफ एक्स आहे, एफ एक्सची पॉवर एकने इन्क्रीज करायची आहे, आणि एवढं झालं की या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. बघा मागच्या फॉर्म्युल्यामध्ये असंच होतं, काय लिहिलं होतं आपण मागचा फॉर्म्युला, वन अपॉन एक्स रेस टू एन, ॲन्सर काय आलं त्याचं, मायनस एन अपॉन जो आहे त्याची पॉवर एकने वाढवली होती, है ना, इथे पॉवर एकने वाढवली. पण इथे इथे सिंगल एक्स होता, इथे एफ एक्स आहे, सिंगल एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण का लिहित नाही, कारण ते किती असतं, वन असते. पण एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती नाही आहे, वन येणार नाही आहे, कारण एक्स सोडून दुसरं कोणीतरी आहे. मग एक्स सोडून दुसरं कोणी असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह वन तर नक्कीच येणार नाही, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला इथे लिहावं लागणार आहे. लक्षात, नेक्स्ट फॉर्म्युला आहे फोर्थ फॉर्म्युला आहे रूटमधला, डी डी एक्स ऑफ रूट एक्स घेतलं होतं मागच्या फॉर्म्युल्यांमध्ये आपण स्टँडर्ड फॉर्म्युल्यांमध्ये. इथे कंपोजिटमध्ये थोडासा बदल करणार आहोत, रूटमध्ये एफ एक्स लिहूया आपण. काय लिहिणार आहोत, रूटमध्ये एफ एक्स, एक्स रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपण काय लिहिलं होतं, वन पॉईंट टू रूट एक्स,
हा साधा बदल याच्यात करायचा आहे. वन अपॉन किती लिहिणार आहे, टू रूट एफ एक्स. बघा इथे वन अपॉन टू रूट एक्स होतं, इथे वन अपॉन टू रूट एफ एक्स. पण तिथे पुढे आपण इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स लिहिलं नव्हतं कारण वन असतं. इथे एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह मात्र लिहावं लागणार आहे. लक्षात. मग आता एक्झाम्पल बघूयात. हे एक्झाम्पल काय येणार आहे, काही घेऊ आपण. समजा रूटमध्ये मी या ठिकाणी लिहितो टॅन एक्स, त्याचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट टॅन एक्स तर लिहिलंच, पण टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण लिहावं लागणार आहे. समजलं आहे. या टाईपचे जे काही फॉर्म्युले आहे, हे सर्व फॉर्म्युले यांना काय म्हणतो आपण, कंपोजिट फंक्शन, किंवा हा जो आपण रूल अप्लाय करतो त्याला म्हणतो आपण चेन रूल. रूट एफेक्ट झालं आहे. चल आता आपण एक्सपोनन्शियलकडे जाणार आहोत. राईट डाऊन दिस फॉर्म्युले. चार फॉर्म्युले झाले, ठीक आहे. इथे पाचवा मावतो घेऊया आपण एक्सपोनन्शियलमध्ये. डी डी एक्स ऑफ, मागच्या फॉर्म्युल्यांमध्ये ई रेस टू एक्स लिहिला होता, पण एक्स इज रिप्लेस बाय समथिंग सम फंक्शन. मी इथे लिहितो ई रेस टू एफ एक्स. मी आता मागच्या वेळेस सांगितलं होतं ई दिसला की आहे तसंच लिहायचं, म्हणजे इथे काय येणार आहे ई रेस टू एफ एक्स. मग ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, ई रेस टू एक्सच लिहिलं होतं आपण. मग ई रेस टू एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ एक्स नाही होणार, तर त्याच्या पुढे अजून या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह पण येणार. थोडक्यात एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह शेवटी लिहायचंच, त्यालाच म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन. राईट डाऊन हा सिक्स नंबर बघा. डी डी एक्स ऑफ ई घेतला होता आपण, आता ए रेस टू एफ एक्स. याच्याशी रिलेटेड स्टँडर्ड फॉर्म्युला आपण ए रेस टू एक्स लिहिला होता, आणि याचं डेरिव्हेटिव्ह काय लिहिलं होतं आपण, ए रेस टू एक्स लॉग ए. हाच फॉर्म बदल इथे करायचा, हाच फॉर्म इथे लिहायचा आहे. कसं लिहिणार आहे, ए रेस टू एफ एक्स लॉग ए. पण एवढं लिहून थांबायचं नाही, मी सांगितलं प्रत्येकाच्या शेवटी काय लिहायचं आहे, या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे, एफ डॅश एक्स. लक्षात आलं आहे. एक्झाम्पल पण काही घेऊ शकता तुम्ही. एक्झाम्पल लिहूया इथं. एक्झाम्पल ए म्हणजे एक कोणताही कॉन्स्टंट नंबर आहे, आणि एफ एक्स एक्स फंक्शन आहे साईन एक्स. फाय रेस टू पॉवर साईन एक्स, याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, ॲज इट इज, म्हणजे इथे येणार आहे फाय रेस टू साईन एक्स. लॉग लॉग ए तर लिहायचंच आहे, परत त्याला इंटू लॉग ए, ए किती येतं, फाईव्ह आहे ना, लॉग फाईव्ह लिहायचंच आहे. आणि परत त्या साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, कॉस एक्स. काय बदल केलं लक्षात आलं का, ए रेस टू एफ एक्स, ए रेस टू एफ एक्स, ए रेस टू एफ एक्स ॲज इट इज, लॉग ए, ए म्हणजे हा कॉन्स्टंट नंबर, इथे लॉग लॉग ए, ए किती आहे तर फाईव्ह. परत या एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह दिसतो ना, एफ एक्स, एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती आहे, कॉस एक्स. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ए रेस टू एफ एक्स नंतर आता आपण लॉगकडे जाणार आहोत. लॉग एरिथमिक डिफरन्शिएशन फॉर्म्युले नेक्स्ट आहे बघा. डी डी एक्स ऑफ लॉग एफ एक्स, आता इथं बेस दिला नाही याचा अर्थ ई समजायचा. तो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एक्स आहे. इथे पण लॉग एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन एफ एक्स येणार, पण इथे थांबायचं नाही. एफ एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह काय लिहिणार आहे, एफ डॅश एक्स. लॉग ऑफ साईन एक्स असेल तर काय येणार आन्सर, लॉग ऑफ साईन एक्स. हा एफ एक्स आहे आता इथे, लॉग एफ एक्स, लॉग साईन एक्स. काय बदल होतो, वन अपॉन एफ एक्स म्हणजे वन अपॉन साईन एक्स. लिहिलं आहे का, बरं इथे थांबायचं का नाही. या साईन एक्सचं पण डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस एक्स. समजला की बदल अतिशय सोपा आहे. नेक्स्ट आहे आता ट्रिग्नॉमेट्रीकडे जाणार आहोत आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ आता काय आहे, साईन. साईन एक्स असेल तर कॉस एक्स असतो, पण साईन एक्सच्या जागेवर आता इथे काय आहे, एफ एक्स. मग काय लिहिणार आहे, कॉस एफ एक्स. साईन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, तर साईन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, कॉस एफ एक्स. परत एफ डॅश एक्स, प्रत्येक ठिकाणी एफ डॅश एक्स करायचंच आहे. बाकी तर बेसिक फॉर्म्युला आहे. डी डी एक्स ऑफ साईन नंतर कोण आहे, कॉस, कॉस एफ एक्स. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, आहे ना, इथे पण मायनस साईन एफ एक्स लिहायचं आहे. पण नुसतं लिहायला थांबायचं आहे का, नाही. एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एफ डॅश एक्स. साईन कॉस टॅन, डी डी एक्स ऑफ आता टॅन एक्स, टॅन एफ एक्स. टॅन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, टॅनचं डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. पण टॅन एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, सेक स्क्वेअर एफ एक्स. आणि एफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, परत एफ डॅश एक्स. ओके,
आता आपल्याला बेसिक तीन झाले, आता यांच्या रेसिप्रोकलचं पण डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. राईट डाऊन. साइनचा रेसिप्रोकल कोसेक 11 डी डी एक्स ऑफ कोसेक एफ एक्स. कोसेक एक्सचं डेरिवेटिव असतं मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, है ना. इथे काय येणार आहे सांगा, मायनस कोसेक एक्स कोसेक एफ एक्स येणार आहे इंटू कॉट एफ एक्स. बरं इथे थांबायचं का, नाही. एफ एक्सचं पण डेरिवेटिव लिहायचं एफ डॅश एक्स, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स इंटू एफ डॅश एक्स आहे ना. नंतर आहे कोसेक झाला आहे, साईनचा रेसिप्रोकल कॉसचा रेसिप्रोकल, कॉसचा रेसिप्रोकल काय असतो सेक सेफ एफ एक्स. सेक एक्सचं डेरिवेटिव असतं सेक एक्स टॅन एक्स. आता सेक एफ एक्सचं डेरिवेटिव होणार आहे सेक एफ एक्स टॅन एफ एक्स. परत एफ एक्सचं डेरिवेटिव किती एफ डॅश एक्स. आणि फायनली टॅनचं डेरिवेटिव टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट. टॅनचा रेसिप्रोकल काय आहे कॉट. डी डी एक्स ऑफ हे सगळे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव चालले आपल्याला कॉट एफ एक्स. आता स्टँडर्डमध्ये आपण काय बघितलं होतं आहे कॉट एक्स, कॉट एक्सचं डेरिवेटिव होतं आपलं मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. आता इथे कॉट एफ एक्स आहे तर मायनस कोसेक स्क्वेअर एफ एक्स तर लिहायचंच. परत एफ एक्सचं काय करणार आहे तुम्ही डेरिवेटिव मल्टीप्लायमध्ये करायचं आहे. तर हे सर्व फॉर्म्युले कंपोजिट फंक्शनचे फॉर्म्युले आहेत. आता हे तर बेसिक आहेत सगळे. आता जसजसा डेरिवेटिव आणि डिफरन्शिएशनचा एक एक टॉपिक येणार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसिजर असणार आहे. याच्यामध्ये अजून इन्व्हर्सचे पण फॉर्म्युले येतात, डेरिवेटिव ऑफ इन्व्हर्स फंक्शन. ते आपण मात्र नेक्स्ट लेक्चरमध्ये जेव्हा त्यांची गरज पडणार आहे तेव्हाच घेणार आहोत. आता तूर्त इंट्रोडक्शनसाठी कोणते कोणते फॉर्म्युले आपण बघितले, लॉगॅरिथमिक फॉर्म्युले बघितले, इंडक्सेस फॉर्म्युले बघितले, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन बघितलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ सम स्टँडर्ड कंपोजिट फंक्शन बघितले. हे सर्व फॉर्म्युले आपल्याला आत्ता तरी सुरुवातीला गरजेचे आहे. दीज आर ऑल बेसिक फॉर्म्युले. आणि जसजसा टॉपिक चेंज होईल तसतसे थोडेसे त्यांच्या प्रोसिजर आणि काही नवीन फॉर्म्युले येतील ते त्या टॉपिकनुसार आपण घेणार आहोत. सो राईट डाऊन.